छंदासोबतच जुळते आध्यात्मिक कला गुणांकडे। चैताली नेमाळीची वारी फेम रांगोळी चांगलीच गाजली। भुसावळ इथे नंदनवन कॉलनी मध्ये ॲडव्होकेट पी नेमाळे यांची नात चैताली नेमाळे या फार्मसीच्या विद्यार्थिनीने कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माईची दिंडी प्रतिमा असलेली वारीची सुरेख रांगोळी काढली आणि चैताली सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली। कला संस्कृतीमधून आध्यात्मिक भावभावनांचा सन्मान करत असल्याचंही निदर्शनास येतं। चैताली नेमाळे या फार्मसीच्या विद्यार्थिनीने काढलेली विठ्ठलाच्या वारीची ही रांगोळी तर तसाच संदेश देऊन जाते। बघूया चैतालीशी आमचे प्रतिनिधी रितेश भारंबे यांनी केलेली बातचीत। चैताली काय करतेस आता? आता 2020 मध्ये 12th पास झाले आणि आता फर्स्ट इयरला ऍडमिशन घेणार आहे। अच्छा अच्छा, कशासाठी ऍडमिशन घेणार आहे तुला? फार्मसीसाठी, बी फार्मसीला। बरं, तू बी फार्मसीला ऍडमिशन घेणार आणि रांगोळी हा जर विषय आपण जर का बघितला तर हा तुझा छंद आहे असं वाटत। अच्छा अच्छा, तर ही हॉबी तुला कशी लागली? ड्रॉइंग म्हणजे फर्स्ट अगोदरपासून मी ड्रॉइंग्स करायची आणि मग पेंटिंग, नंतर मग रांगोळी काढायला लागले। त्याच्यानंतर हे मनातल्या मनात होत गेलं की रांगोळी काढायची, म्हणजे रांगोळी काढली, फर्स्ट अटेम्प्ट होता माझा। अच्छा अच्छा, फर्स्ट अटेम्प्ट तुझा चांगला होता। फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे पोस्टर रांगोळीचा फर्स्ट अटेम्प्ट होता। अच्छा, बाकी रेग्युलर रांगोळी मी काढते दरवेळेस। याला रिस्पॉन्स कसा मिळाला तुला? भरपूर छान, म्हणजे भरपूर जण आले काल बघायला, भरपूर जणांनी सांगितलं की खूप छान काढली आहे वगैरे, आणि खूप जण बोलले की फर्स्ट टाइम काढली आणि खूप छान काढली असं। अच्छा अच्छा, तुझे आबा ॲडव्होकेट आहेत, त्यांचा आहे का कलेशी संबंध इकडे? म्हणजे ते लहानपणी आम्हाला काढून द्यायचे चित्र, आणि गायचं चित्र ते खूप छान काढायचे, मग आम्ही त्यांना काढायला लावायचो की आबा काढून द्या मग, आणि ते पण आम्हाला सपोर्ट करतात। असं नाही की सपोर्ट करत नाही, फक्त अभ्यास अभ्यास असं नाही, पण असं आमचे जे हॉबीज आहेत त्या सुद्धा आम्हाला ते म्हणतात की तुम्ही त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या, आणि म्हणूनच त्यांनी मला हे करू दिलं। अच्छा, आणि त्यांनी पण भरपूर, म्हणजे माझं भरपूर कौतुक केलं। बरं, आताची जी तुझी थीम आहे, ही थीम तुला कशी सुचली? आता कार्तिकी एकादशी होती आणि त्या अनुषंगाने म्हणजे मी असं ठरवलं की आपण विठ्ठल रुक्मिणीच रांगोळी काढू। ती रांगोळी काढताना पूर्ण असं ते थीम येऊन गेली लक्षात, मग मी ती पूर्ण काढून टाकली ती रांगोळी। अच्छा अच्छा, ती थीम काढल्यानंतर आज जो रिस्पॉन्स तुला मिळतोय त्याच्यावरून तुला अजून असं वाटतं का की अजून काहीतरी वेगळं मी केलं असतं, अजून काही खास केलं असतं? हा, अजून मी करू शकले असते, आणि यापुढे समजा जर काही असलं तर मी अजून प्रयत्न करेल। आणि भरपूर जण काय बोलले की तू थोडंफार म्हणजे वेगळी थीम घेऊन पण काढू शकते, त्यामुळे असं करत राहा जेव्हा टाइम भेटत राहील तेव्हा। सो मग ते तर करेलच। तुझ्या प्रयत्नांना आमच्या EBM तर्फे शुभेच्छा, धन्यवाद। हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।